नमस्ते, मी योगेश कुटे, राजकारण विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. अतिशय महत्वाचा गौप्य स्फोट आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. महाराष्ट्र गेल्या 2.5-3 वर्ष ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होता त्या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही आणि प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या मनामध्ये हा प्रश्न येतो. तो प्रश्न म्हणजे 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी जो पहाटेचा शपथविधी केला, हा पहाटेचा शपथविधी कसा झाला, कोणी केला, कोणाच्या सांगण्यावरून झाला, त्याच्या पाठीमागे कोण होतं, याचे वेगवेगळे तर्क लढवले जात होते. उपमुख्यमंत्री असले तेव्हाचे अजित पवार हे फडणवीसांसोबत गेले, पण त्यांनी या विषयावर आतापर्यंत एक वाक्य देखील बोललेले नाहीये. आणि त्यांना कोणी पत्रकारांनी प्रश्न विचारला की ते असं म्हणतात की तुम्ही मला किती प्रश्न विचारा, मी मात्र तुम्हाला या प्रश्नावरती उत्तर देणार नाही. फडणवीस आज्ञाबद्ध सांगत असतात, पण आज मात्र त्यांनी मोठा गौप्य स्फोट करत हा जो सगळा पहाटेचा शपथविधी घडलेला होता, भाजप आणि राष्ट्रवादी यांचं एकत्र येणं जे घडलेलं होतं, अजित पवार यांना जे उपमुख्यमंत्री करणं जे होतं, हे सारं शरद पवारांच्या चर्चेनुसार त्यांच्या सांगण्यानुसारच घडलेलं होतं असा गौप्य स्फोट त्यांनी केलेला आहे. आणि एवढंच नाही तर मंत्रिमंडळ वाटप कसं करायचं, खाते वाटप कसं करायचं याची देखील चर्चा झालेली होती. आणि त्यामुळं शरद पवारांनी मला एकदा फसवलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला दोनदा फसवलं, अशा दोघा नेत्यांनी मला महाराष्ट्रामध्ये फसवलं अशी भावना फडणवीसांनी आज एका कार्यक्रमामध्ये व्यक्त केली. आणि त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये एक रणकंदन किंवा राजकीय सगळ्यात टिकाटिपणी सुरू झालेली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार आणि शरद पवारांना साथ देणार ही मोठीच गोष्ट महाराष्ट्र राजकारणामध्ये घडून आली असावी असं फडणवीस यांच्या वक्तव्यानुसार वाटून येतं. पण अर्थात शरद पवार यांनी देखील या प्रकरणाचा किंवा फडणवीस यांनी जे बोललेलं आहे त्याचा तातडीने इन्कार केलेला आहे आणि ते असत्य कथन करत आहेत असं देखील सांगितलेलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी इथं की उद्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या एकूण जे सगळे अपात्रते जे सगळे आमदार आहेत त्याच्याविषयी सुनावणी सुरू होणार आहे. आणि त्याआधी मुद्दा फडणवीस यांनी हा गौप्य स्फोट केलेला आहे आणि एक राजकीय एक पटल ते तयार करत आहे राष्ट्रवादी बदनाम करण्यासाठी असाही दावा राष्ट्रवादी करण्यात आलेला आहे. पण याच्या हे जे ज्या दोन प्रकारचे दावे आहेत त्या दोन दाव्यामध्ये तथ्य किंवा एक सत्य जे आपल्याला जे समजलं आहे ते तुम्हाला मी उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की खरोखरीच ज्या दिवशी हा शपथविधी झालेला होता 24 नोव्हेंबर 2019 सकाळी 8:10 हा शपथविधी झालेला होता. आपण त्याला पहाटेचा शपथविधी म्हणतो पण तो सकाळी 8:41 8:10 झालेला होता 24 नोव्हेंबर रोजी. आणि त्यानंतर काही वेळातच सुप्रिया सुळे यांनी भावनिक पोस्ट लिहिली, पक्ष फुटला आणि घरही फुटले अशी प्रतिक्रिया व्यक्त दिलेली होती. आणि त्यावेळेस लगेचच सकाळी 9:30 शरद पवार कामाला लागलेले होते. अजित पवार यांना परिगणित आणि भावनिक आवाज सुरू केलेलं होतं. शरद पवार यांनी सकाळी 9:20 त्याविषयी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे त्यात म्हटलेले होते. आणि त्यानंतर अजित पवारांनी या ट्विटला उत्तर देताना आपण अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत आणि शरद पवार हेच आपले नेते आहेत असंही ते म्हणाले होते. आणि यानंतर लगेच या अजित पवारांच्या उत्तराला शरद पवारांनी तातडीने उत्तर दिलं, भाजपसोबत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेससोबत जात त्यांची युती करत सरकार स्थापण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे, खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरवणारे आहेत असंही शरद पवारांनी अजित पवारांना 24 नोव्हेंबर 2019 रोजी सुनावलेले होते. पण या साऱ्या घडामोडी पाहिल्या आणि जयंत पाटील यांचं या 1-2 महिन्यापूर्वी केलेले वक्तव्य जर आपण ऐकलं तर शरद पवार यांची ही जी खेळी असं ज्याला म्हटलं जातं, जयंत पाटील यांनी असं एक अप्रत्यक्षरित्या सुचवलेलं होतं की शरद पवार यांचीच ही खेळी होती असं सांगितलं होतं. आणि त्याचं कारण असं होतं की कोणताच पक्ष सरकार स्थापनेसाठी सक्षम नाही, कोणाकडे तेवढं पुरेसं संख्याबळ नाही, त्यामुळं राष्ट्रपती राजवट भाजप सरकारने लादलेली होती. आणि ही राष्ट्रपती राजवट जर उठवायची असेल तर एक सरकार स्थापन करणं गरजेचं होतं आणि जर भाजपनेच जर सरकार येत असेल तरच भाजपचे राज्यपाल हे राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस राष्ट्रपतींना करू शकतात आणि त्यानंतर केंद्र सरकार याबाबतचा निर्णय घेऊ शकेल. आणि तसंच घडलं, पहाटे किंवा 24 नोव्हेंबरच्या रात्रीच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस भेटले,
राज्यपालांनी या दोघांकडे म्हणजे अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र होतं, त्या पाठिंब्याच्या आधारे राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला असा अहवाल पाठवला की महाराष्ट्रामधलं जे अस्थिरता होती किंवा सरकार स्थापनेसाठी जे बहुमत नव्हतं ते बहुमत आता भाजप आणि अजित पवार किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यामुळे आता घडून येत आहे। त्यामुळे मी राष्ट्रपती राजवट उठवण्याची मी शिफारस केंद्र सरकारला करत आहे। आणि तुमच्या माहितीसाठी पहाटे नव्हे तर रात्री 12-1 वाजता राष्ट्रपतींना उठून त्यांची सही राष्ट्रपती राजवट उठवण्याच्या निर्णयावरती घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर सगळ्या पुढच्या घडामोडी घडून आलेल्या होत्या। तर शरद पवार यांनाच आता फडणवीसांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातनं दोन अर्थ असे निघतायत की शरद पवार यांची जी खिळी असावी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी किंवा शरद पवारांना खरोखरीच भाजपसोबत जायचं होतं। तर याआधी देखील या हा सगळा शपथविधी होण्याच्या आधी सुद्धा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसद भवनामध्ये भेटले होते आणि संसद भवनामध्ये भेटल्यानंतर त्यांनी अशी अट घातली होती असं सांगण्यात येतं की देवेंद्र फडणवीस सोडून तुम्ही कोणालाही मुख्यमंत्री करा, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देईल अशा प्रकारची देखील विधानं त्यावेळेस प्रसिद्ध झालेली होती। त्यातलं खरं खोटं शरद पवार यांनाच माहिती आहे, पण देवेंद्र फडणवीस यांनी आज थेट या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवारांनाच लक्ष केलेलं आहे आणि शरद पवार यांच्या सोबतच आमची चर्चा झालेली होती। शरद पवार यांच्या सोबत आम्ही एकत्र मंत्रिमंडळ स्थापण्याचा निर्णय घेतलेला होता आणि अजित पवार त्याचे उपमुख्यमंत्री होणार होते। आता या ज्या दोन तीन गोष्टी आहेत या दोन तीन गोष्टी फक्त देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शरद पवार यांनाच माहिती आहेत आणि दिल्लीतल्या भाजपच्या हायकमांडला। तर आत्ता तरी शरद पवार यांनी हा सगळा जो दावा आहे फडणवीसांचा फेटाळला आहे, पण राजकारण जेव्हा जे समोर जसं दिसतं तसंच पाठीमागे घडलेलं असतं असं अजिबात नाही। त्यामुळे या फडणवीस यांच्या दाव्याचे अनेक साथपडसाद महाराष्ट्र राजकारणामध्ये पुढे देखील उमटत राहण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे काही आमदार भाजपसोबत आहेत जे भाजपच्या विरोधात आहेत त्यांच्यावर देखील एक प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न फडणवीस या वक्तव्यात करत असावेत। कालच अनिल देशमुख जे तुरुंगात सूत्र आलेले होते त्यांनी असा दावा केलेला होता की भाजपसोबत जाण्याचा मला माझा दबाव होता आणि त्यासाठीच माझ्यावर 100 कोटी रुपयाच्या खंडणीची केस केलेली होती आणि शरद पवार यांनी देखील अनिल देशमुखांच्या म्हणण्याला पाठिंबा दिलेला होता आणि त्याचे पुष्ट त्यांनी एक त्याला एक अनुमोदन दिलेलं होतं की होय अनिल देशमुखांवरती भाजपमध्ये जाण्याचा किंवा भाजपसोबत जाण्याचा दबाव होता। मला वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या मनात काहीतरी वेगळं असावं। जर शिंदे सरकारचे शिंदेच्या शिवसेनेमधले काही आमदार जर अपात्र घडले असतील तर राष्ट्रवादीच्या आमदारांवर साथ घालण्याचा हा प्रयत्न राहिला असा देखील सवाल आजच्या त्यांच्या गौप्यस्फोटानंतर होऊ शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसला काही ठिकाणी फूस लावण्याचा काही प्रयत्न राहिला फडणवीसांचा असा देखील प्रश्न याच्यातून निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये अशी घडामोडी तेज होऊ शकतात। कसबा आणि चिंचवड या ठिकाणी महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं भाजपला एकत्रित तोंड देत आहे ती त्यांचे एकजूट देखील तोडण्याचा प्रयत्न फडणवीसांचा असावा असे सगळे तर्क याच्यातून दिसून येत आहेत। कारण 2-3 वर्षापूर्वीची ही घटना त्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी का केला आणि त्याच्यावरती स्पष्टीकरण देखील मीडियाशी बोलताना का दिलं हा एक कुतूहलाचा प्रश्न असणार आहे आणि याची उत्तर मला अशी सुचत आहेत। तुम्हाला काय वाटतं फडणवीसांनी असं का बोलले असावेत किंवा शरद पवार फडणवीसांसोबत जाण्यास तयार झाले असतील हा दावा तुम्हाला खरोखरी खरा वाटतो का याबाबत तुमच्या कॉमेंट्स आम्हाला जरूर कळवा आणि लाईव्ह अपडेटसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा। लेट्स अप लेट्स अप।